そうね。कुठे होतेस तू? अगं काय होत गेलीत बाबाजी? बाबा सॉरी, ठीक आहेस ना? होय. आजी आजी आली गं माझी सोनपापडी. तुम्ही ठीक आहात ना सगळे? आई दादा बहिणी दिसत नाहीये. अगं ते निशाच्या घरी आहेत आणि सुखरूप आहेत. तुझा आभारी, मनापासून खूप खूप आभारी आहे तुझा. अंकल जी, इसमें आभार की क्या बात है? हमारी जगह कोई और होता तो वो भी यही. दुसरा कोणी असतं त्यांनी काय केलं असतं काय नसतं केलं त्याच्याशी माझा काही संबंध नाही. तू मोठ्या जबाबदारीने माझ्या मुलीला घरी आणून सोडलेस. मी सांगितल्याप्रमाणे तू शोधायला गेलास. हे जे काय तू केलंस त्याचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. बाबूजी राह देख रहे होंगे, हम चलते. संभल के जाना. हाँ या मुलाचं आपल्याशी कोणत्या जन्माचं नातं आहे काही कळतच नाही. जेव्हा जेव्हा या घरावर संकट आली आहेत ना, हा मुलगा देवासारखा धावून आलाय पा. अच्छा, हॅलो हॅलो, आवाज नाही आ रही है? एक मिनट, हम जरा उस तरफ आते हैं. हाँ हेलो हेलो. अरे गर्मा गर्म चाय ले लो प्लीज. चले, आज अपनी वर्जिश भी बाकी है मेरे दोस्त. आजा श्रुति, उनको समझाना प्लीज ये क्या बोल रहे हैं. हेलो हेलो. हाँ आवाज नहीं आ रही. हेलो हेलो. हाँ बोलिए नर्मदा जी. हाँ आपने तो कल बहुत होशियारी दिखाई मुन्ना को उस लड़की के पीछे भेजकर. अब इसका क्या नतीजा हुआ होगा हमें नहीं मालूम. हाँ रात भर वो लड़की अकेली थी मुन्ना के साथ और आप उसके परिवार वालों के साथ मेलजोल बढ़ा रहे थे. और वहाँ वो दोनों बाहर अकेले पता नहीं क्या कर रहे थे. भोलेनाथ ही जाने. अरे भाई दोनों बारिश में अटक गए थे और क्या. आप भी ना पहले हमारी बात सुनिए. हाँ हमारा मुन्ना तो है भोला भंडारी लेकिन वो लड़की तो है ना जादूगरनी. दोनों में बातें हुई होंगी. हमारा मुन्ना तो राधिका में दिलचस्पी ले रहा है लेकिन उस लड़की ने मुन्ना का दिमाग घुमा दिया होगा. तो आप भी ना एक ही बात पर अटकी हुई हैं. अरे हम हैं ना यहाँ सब देखने के लिए. हम जानते हैं अपने मुन्ना को. अरे वो सिर्फ वो पड़ोसी धर्म निभाने गया था समझे ना. और अगर वो ना जाता तो हम जाते. भाई बड़ा टेंशन था वहाँ सावन साहब के घर में. हाँ हाँ इसीलिए आराम से बैठे हुए आप चाय पी रहे थे वहाँ. वो भी इतनी रात गए. ये सब मामला ना पड़ोसी धर्म निभाने के चक्कर में ही हुआ है. कह दे रहे हैं हम पहले उन लोगों ने अपना पड़ोसी धर्म निभाया. खाना खिलाया डब्बे भेजे दो चार मीठी बातें की और उस लड़की ने हमारे मुन्ना के दिल में जगह बना ली. और अब
आप बेटे पड़ोसी धर्म निभा रहे हो। हमें तो लग रहा है कि ये पड़ोसी धर्म निभाते निभाते हमारा मुन्ना कोई और ही धर्म ना निभाने लगे। देखो नर्मदा, अपने कुछ देखना बाकी रह गया मुन्ना के बाबूजी, हैं? हमारी बात सुनिए, हम अपने तजुर्बे से कह रहे हैं। आपको जो करना था वो आपने कर लिया, अब हम जो कह रहे हैं उस पे अमल कीजिए। जल्दी से जल्दी उस घर से निकलिए और देखिए चतुर्वेदी जी के घर के आसपास कोई घर देखिए। अरे निकलिए उस घर से। हाँ नहीं तो ना रहेगा ऐसा पड़ोसी, ना आएगी ऐसा पड़ोसी धर्म निभाने की नौबत। हाँ रख रहे हैं हम फोन। हाँ अपना और मुन्ना का ख्याल रखिएगा। हाँ ठीक है। आजी मुन्ने सुन की सलेप लाऊ का अगो बरा वाटा आओ बाबा राहुल दत्त नहीं गेते अगा असा क्या करते गरम चाने बरा वाटल गे अगा घे ग त्यांना बरे वाटे तुला माहिती नाही एक रात्र तू नव्हतीस तर काय अवस्था झाली होती यांची। पूर्ण रात्रभर दाराकडे नजर रोखून बसलेले होते। गौरे अगो बाप हळवाय हो तुझा। तिचा बाप काढायची काही गरज नाहीये, त्यामध्ये आलं घातलं होत का विसरला बाबा। सॉरी काल सारखं पडत। असं काय करते त्याचं सासूबींचं काही मनावर घेऊ नकोस। मला खात्री होती शिव तुला शोधून बरोबर घरी घेऊन येणार। यापुढे जोरात पाऊस आला तो ऑफिस मध्येच थांबायचं, इकडे तिकडे जायचं नाही, मी येईन तुला घ्यायला ऑफिस मध्ये, कळलं? अरे बापरे गौरी, लग्न करून सासरी जाशील तेव्हा हे काय करणार आहे? मी लांब तिला पाठवणारच नाही कुठे। सरे गौरीच्या लग्नात ना आपण जावया कळत घालूया, म्हणजे सासरी ना गौरी बरोबर तिचे वडील पण येतले म्हणून। अरे बापरे हुंड्यात? नाही हुंडा घेणारा जावई नकोय आपल्याला। हुंडा घेणं हाही गुन्हा आहे, हुंडा देणं हाही गुन्हा आहे। अगो हुंडा कसलो, गौरीचा नवरा जर जावई बापूंक घेऊन जाणार असेल ना तर उलट त्याकात नुकसान भरपाई द्यावी लागतली माहितीया। असं मान नाही दिली नुकसान भरपाई? अगं खरंच की अहो नुकसान भरपाई तुमका कित्या, उलट तुमका बोनस मिळाला तरू बरोबर तिची आई बोनस। सत्या फक्त आलात तुम्ही? आई बाबा आजी माझं चुकलं, मी काल जरा जास्तच रिएक्ट केलं, आय एम सॉरी। बाबा खरंच नजीच्या वतीने मी सुद्धा माफी मागते, सॉरी मी समजावलंय नजीला, यापुढे तो असं कधीच नाही करणार, होणार आहे नची? चल तू कपडे बदलून घे, तुला सर्दी होईल, आम्ही आलोच। हा मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत। तुझ्याशिवाय मी सुद्धा नाही राहू शकत, माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे। माझं शिव